हरिओम श्रीराम अंबज्ञ नातसंगी बापू आपल्या बाळाची काळजी कशी घेतो आपल्या बाळाचीच नाही तर त्याच्या इतर नातलगांची सुद्धा काळजी घेत राहतो असं माझ्या पुतणीला तिच्या म्हणजे लग्न लग्नानंतर तिला चार एक महिन्यांनी खूप त्रास व्हायला लागला तिचे मिस्टर तिला खूप त्रास द्यायला लागले तिने त्यानंतर आम्हाला खूप दिवसांनी सांगितलं की मला या या गोष्टीचा त्रास होतोय मग आम्ही तिला सांगितलं की तू काहीतरी कर आणि स्वतः काहीतरी निर्णय घे पण ती त्या गोष्टीवर निर्णय घ्यायला तयार नव्हती आम्ही तिच्यासाठी मी संवादामध्ये सतत सांगत राहिली बापूंना की तिच्या संसारामध्ये काहीतरी व्यवस्थितपणा येऊ दे बापू आणि काहीतरी तिचा मार्ग व्यवस्थित कर असं करत करत एक दिवस आम्ही अंबानेरला दत्तजयंतीच्या कार्यक्रमाला गेलो तिथे तिच्यासाठी मी सुदीप लावला आणि बापूंना सांगितलं मोठ्याईला सांगितलं की बापूराया माझ्या पुतणीचा संसार व्यवस्थित होऊ दे तिचा व्यवस्थित मार्गक्रमण व्यवस्थित झालं तर आम्हाला खूप व्यवस्थितपणा वाटेल आम्हाला त्यामुळे त्या सुदीप लावल्यानंतर एक महिन्यातच आम्हाला तिची आनंदाची बातमी कळली की तिचं स्वतःचं घरही घेतलं गेलं आणि ती स्वतः आई होणारे बघा बापू आपल्याला एक नाही तर दोन दोन आनंदाची बातमी दिली त्यामुळे आम्हाला तिच्याबद्दल खूप आनंद वाटला बापू आपल्यासाठी नाही तर दुसऱ्यासाठी सुद्धा खूप धावून येतो असा बापू कनवाळू याच्या चरणी मी सदैव लीन राहो अशी मी प्रार्थना करते हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समित नाथ समीत नाथ समी,